बारामती मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बारामतीत सभांचा अक्षरशः धडाका पाहायला मिळतोय. सभांच्या सोबतच पायी रॅली आणि बाईक रॅलींचं देखील आयोजन करण्यात आलंय. तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज अजित पवारांच्या 5 तर शरद पवारांच्या 3 सभा होणार आहे. सुनेत्रा पवारांसाठी जय आणि पार्थ पवारांची पायी रॅली आहे, तर सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची बाईक रॅली देखील आज निघणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत. तर अजित पवारांच्या 5 सभा आज होणार असून शरद पवारांच्या 3 सभा बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामतीमध्ये आज खरं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडनं तर प्रचार सांगता सभा खरं तर होतीये. जुन्या मोरगाव रस्त्यावरतील जे मैदान आहे या मैदानामध्ये शरदचंद्रजी पवार यांच्याकडनं या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खरं तर या ठिकाणी प्रचार सांगता सभा होणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भव्य असं स्टेज खरं तर या ठिकाणी उभारण्यात आलाय. खरं तर उन्हाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भव्य असा मंडप देखील मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोकांना बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्यांची खरं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी व्यवस्था करण्यात आपल्याला पाहायला मिळते. एकूणच गेले 50 वर्षापासून शरद पवार ज्या ठिकाणी मिशन ग्राउंड वरती प्रचार सांगता सभा घेत असतात त्या ठिकाणी त्यांची दरवेळी सभा होत असते, मात्र यंदा पहिल्यांदाच या ग्राउंड वरती या ठिकाणी ही प्रचार सांगता सभा पार पडते. कारण मिशन ग्राउंड वरती महायुतीकडनं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सांगता सभा त्या ठिकाणी होते. आणि हे जुन्या मोरगाव रस्त्यावरती जे मैदान आहे या मैदानामध्ये आता शरद पवार हे या ठिकाणी सांगता सभा घेत आहेत. एकूणच आता या सांगता सभेमध्ये शरद पवार हे राजकीय काय भूमिका मांडणार हे महत्वाचं आहे. यासोबत महायुती असेल तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याबद्दल आता ते नेमके काय वक्तव्य करतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आता या सांगता सभेमध्ये एकूणच शरद पवार हे राजकीय समीकरणे बदलणार का हे पाहणं महत्वाचं आहे. विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.